पुलवामा इथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात भारतीय जवान शहीद झालेत. देशातील प्रत्येकाने आपापल्या भावना व्यक्त केल्या. सर्वांच्या भावना तीव्र आहेत. आज सर्वांनी सैन्य दलाबरोबर सक्षमपणे उभं राहण्याची गरज असून भारताने पाकिस्तान विरोधी काहीतरी ठोस पावले लवकरात लवकर उचलण्याची आवश्यकता आहे. भारतीय सैनिकांच्या व सरकारच्या पाठबळासाठी स्वामी विवेकानंद बौद्धेश्वर मंडळ व राष्ट्रीय सुरक्षा मंचाच्या वतीने महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी 4 वाजता 24 शाळेपासून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. घणेकर चौक, टावर चौक, नेहरू चौक, गोविंदा दिवस स्टॉप कोर्ट चौक, स्टेडियम चौक, नवीन बसस्थानक, स्वातंत्र्य चौकापर्यंत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. यावेळी प्रमुख वक्त्यांनी आपल्या भावना भाषणातून व्यक्त केल्या आहेत. गेल्या काही वर्षामध्ये देशात घडलेल्या मुंबईवरील 26/11 हल्ला, संसदेवरील हल्ला, मुंबई बॉम्बस्फोट, पठाणकोट हल्ला, उरी तळावरील हल्ला, पुलवामा हल्ला मागे असलेले मुख्य सूत्रधार, पाकिस्तानशी त्यांचा असलेला संबंध, या हल्ल्यावेळी भारतीय सैन्याने घेतलेली भूमिका, पोलिसांची जागवणारी माहिती देशातील प्रत्येक अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात यावी, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना जागृत होऊन पाकिस्तानबद्दल द्वेष निर्माण होईल, अशी मागणी यावेळी मोर्चाकऱ्यांच्या वतीनं करण्यात आली आहे. यावेळी जळगाव शहरातील सर्व स्तरातील सर्व क्षेत्रातील नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. हिंदू मुस्लिम बांधव यावेळी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी होते. पाकिस्तान समर्थक आणि भारत विरोधी जी संघटना आहे, त्याचे जे नेते आहे, त्यांचे संरक्षण संपूर्ण काढलं पाहिजे. फक्त मारणाऱ्या नागरिकांना सुद्धा दहशतवादी घोषित केलं पाहिजे. हे शत्रू दमदणार हा चहू दिशा में देश की पता पता रही हमें किरण किरण दिनेश की वो चक्रवर्ती मातृ जयी मातृभूमि हारती वो चक्रवर्ती. आताची जी वेळ आहे ती आर आणि पाची वेळ आहे. हसके लिया पाकिस्तान आणि लडके लेंगे हिंदुस्तान असं म्हणणारा पाकिस्तानला पाकिस्तानचा सर्वनाश करण्याची ही आता वेळ आलेली आहे. पुलवामा इथे जे आपले सैनिक शहीद झाले. विश्व हात जोड करने तेरी आरती ये देश है पुकारता पुकारती मां भारती उठो जवान देश की वसुंधरा पुकारती ये देश है पुकारता पुकार. श्रद्धांजली वंशजाचा विषय राहिला नाही. आता एकदाची लढाई व्हायला पाहिजे, आर पारची लढाई व्हायला पाहिजे. त्या मागणीसाठी आम्ही पंतप्रधानांना निवेदन देणार आहे कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून. परवाच्या आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये ही आमची मागणी राहणार आहे आरपारच्या युद्धाची. परवाच्या जो खटला चालू आहे कुलभूषण जाधव यांचा, त्या खटल्यामध्ये पाकिस्तानकडून जे वकील लढतात आहे, भारताकडून आपले हरीश साळवे लढत आहे, केस लढत आहे. पुरावा म्हणून भारतीय वृत्तपत्रातील 3 जणांचे पुरावे, 3 जणांचे लेख त्या ठिकाणी दिले गेले. आणि आपलं लेखन, भारतातील लेखन त्या ठिकाणी आपल्या वीरपुत्राच्या विरोधात, भारताच्या विरोधात त्या ठिकाणी वापरलं जात आहे. तर लेखनाचं स्वातंत्र्य असायला पाहिजे, परंतु देशविरोधी लेखन नाही पाहिजे. त्याच्यावरती बंदी आणण्यासाठीची ही एक मागणी आमची आहे. मित्रांनो, आपल्याला शाहू फुले आंबेडकर हे पुस्तकातून समजलं, परंतु बॉम्बस्फोट, उरीचा हल्ला याच्यातून, हे जे हल्ले झाले याच्यातून आपल्याला सैनिकांचं आणि पोलिसांचं शौर्य दिसत. सर्वांचं रक्त उसळत आहे, पण आज ते आम्ही करू शकत नाही. पण कमीत कमी आम्ही तन मन धनाने तुमच्या बरोबर आहोत हा संदेश देण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत. आणि आज सर्व आयोजकांनी सर्वजण आपल्या भावना व्यक्त करत असताना, कळत असताना, निवेदनाद्वारे देत असताना आपण सांगितलं निधी, मी सर्वांना विनंती करेन तो छोटा मोठा बघू नका. तुमची लोड गाडी जरी असेल, तुमची एका दिवसाची कमाई आपण त्याला देऊ शकतो का?
तुमचा आमचा देश जातीमध्ये धर्मामध्ये वाटून या देशाची अखंड तुकडे करण्याचा यत्न गेल्या कित्येक शतकापासून चालवलेला आहे, परंतु जळगावमधल्या लोकांनी मात्र तो त्यांचा प्रयत्न पूर्णपणे हाणून पाडून हम एक थे एक है एक ही रहेंगे हा एक साधा सोपा विचार आपल्या कृतीमधून दाखवून दिला। खरं तर पुलवामामध्ये जे झालं ते अत्यंत निंदनीय आहे, परंतु ते पहिल्यांदा झालं का? त्याच्यापूर्वी उरीमधली घटना घडली, त्याच्यापूर्वी कारगिलमधलं आक्रमण झालं। सॉरी, या रॅलीमध्ये हिंदू मुस्लिम बांधव जळगाव शहरातील व सर्व धर्माचे लोक या शहरामध्ये आपल्या या रॅलीमध्ये येऊन त्यांनी राष्ट्रीय एकात्मतेचं दाखवलेली आहे आणि मोठा हल्ला किंवा मोठा काहीतरी करावं या सर्वांची अपेक्षा आहे। नेमका आरपार ते एक आता फायनल व्हायला पाहिजे, कारण भरपूर हल्ले आपल्यावर झाले। मुंबई पाऊसूट असेल, सप्ताहाचा हल्ला असेल, त्यानंतर मुलीचा हल्ला आहे, हे सगळे हल्ले आले, कारगिलचं युद्ध आहे, हे सगळे ज्या प्रकार झालेलं आहे तरीही त्यांचा आपण स्ट्राईकही केला कारगिल युद्ध ही जिंकला, त्यानंतर त्यांनी पुलवामाचा परत स्फोट होऊन म्हटला, तर हे ते थांबत नाहीये पाकिस्तानच्या कारवाया, ते कुठेतरी थांबायला पाहिजे, त्यांना काहीतरी त्यांची नागी ठेचायला पाहिजे व कळशी कारवाई मोठी कारवाई झाली पाहिजे।